आपलं लेक्चर कॉम्प्लेक्स अनालिसिस या पेपरवरती आहे. तर पाठीमागच्या लेक्चरमध्ये मी आपल्याला एक प्रॉब्लेम दिला होता सॉल्व करायला, तर तो तुम्ही सॉल्व केला असेल किंवा नसेल तर मी इथं सॉल्व करून घेतो. तर या ठिकाणी प्रूफ आहे, काय प्रॉब्लेम होता बघा, प्रूफ आहे u is equal to x square minus y square and v is equal to y upon x square plus y square are harmonic. Harmonic functions. आता या ठिकाणी u आणि v असे दोन फंक्शन आपल्याला इथे दिलेले आहेत. आता हे हार्मोनिक फंक्शन आहेत का नाही ते आपल्याला प्रूव करायचे. तर आता यासाठी आपल्याला हे दोन्ही फंक्शन लॅपलास इक्वेशन सॅटिस्फाय करते का नाही ते आपल्याला प्रूव करावं लागेल किंवा दाखवावं लागेल. तर त्यासाठी आपण पहिल्यांदा यू कन्सिडर केला. कन्सिडर यू, यू इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. तर आता जर सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढायचे विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि विथ रिस्पेक्ट टू वाय, तर ते सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर मग लॅपलास इक्वेशन सॅटिस्फाय करते का नाही ते प्रूव्ह करायचं. आणि जर लॅपलास इक्वेशन सॅटिस्फाय केलं तर हे हार्मोनिक फंक्शन आहे, अन्यथा हार्मोनिक फंक्शन नाही असं एक प्रूव्ह होईल. तर यासाठी आपण या ठिकाणी यू इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, तर ह्याला डिफरन्शिएट ट्वाईस with respect to x. म्हणजे आता पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स बघा दोन वेळा. आता पहिल्यांदा घेतल्यानंतर काही डे बाय यू अपॉन डे बाय एक्स इज इक्वल टू या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, त्यामुळे वाय ची टर्म कॉन्सन्ट्रेट करायची. मग एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टू एक्स येईल मायनस वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह झिरो येईल, म्हणजे हा विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह टू एक्स आला. तसंच ह्याचा सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढायचा डे बाय स्क्वेअर यू अपॉन डे बाय एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टू एक्स साठी रिटू इथं टू येईल, म्हणजे टू कॉन्स्टंट आणि एक्स साठी रिटू वन येईल. तर हा डे बाय स्क्वेअर यू अपॉन डे बाय एक्स स्क्वेअर या ठिकाणी हे इक्वेशन नंबर ह्याला वन लावतो, म्हणजे डे बाय स्क्वेअर यू अपॉन डे बाय एक्स स्क्वेअर, म्हणजे हा सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळाला विथ रिस्पेक्ट टू एक्स मिळाला. तसं आता या ठिकाणी हे जे यू दिले तर ह्याला डिफरन्स आहे ट्वाईस विथ रिस्पेक्ट टू वाय आपण करूया. तर झालं दोन वेळा विथ रिस्पेक्ट टू वाय डिफरन्शिएट करा, म्हणजे डे बाय यू अपॉन डे बाय वाय इज इक्वल टू आता इथे बघा एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह झिरो होईल मायनस वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह इथं टू वाय येईल, म्हणजे थोडक्यात हा डेरिव्हेटिव्ह किती आला झिरो मायनस टू वाय म्हणजे मायनस टू वाय. तर हा फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह झाला. आता डे बाय स्क्वेअर यू अपॉन डे बाय वाय स्क्वेअर इज इक्वल टू इथं विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह घ्यायचा मायनस टू कॉन्स्टंट आणि वायचा डेरिव्हेटिव्ह वन येईल, म्हणजे हा डे बाय स्क्वेअर यू अपॉन डे बाय वाय स्क्वेअर आला. दिस इज इक्वेशन नंबर सेकंड. आता हे दोन इक्वेशन आपण काय करू ऍड करू, इक्वेशन वन आणि टू ऍड करू. ऍडिंग इक्वेशन, ऍडिंग इक्वेशन वन अँड टू. तर हे जर दोन इक्वेशन आपण ऍड केले तर आपल्याला या ठिकाणी डे बाय स्क्वेअर यू अपॉन डे बाय एक्स स्क्वेअर प्लस डे बाय स्क्वेअर यू अपॉन डे बाय वाय स्क्वेअर इज इक्वल टू टू. बघा या ठिकाणी फर्स्ट इक्वेशनचे आर एच एस टू आहे आणि सेकंडचे आर एच एस मायनस टू आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला डे बाय स्क्वेअर यू अपॉन डे बाय एक्स स्क्वेअर प्लस डे बाय स्क्वेअर यू अपॉन डे बाय वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो मिळेल, म्हणजे हे लॅपलास इक्वेशन या ठिकाणी ह्या फंक्शनने सॅटिस्फाय केलं. म्हणजे लॅपलास इक्वेशन सॅटिस्फाय केल्यामुळं यू हे हार्मोनिक फंक्शन आहे असं प्रूव होईल, म्हणजे यू सॅटिस्फाईज लॅपलास इक्वेशन, देअरफॉर यू इज अ हार्मोनिक फंक्शन. हार्मोनिक फंक्शन प्रश्नांची नाही, यू हे फंक्शन हार्मोनिक आहे हे प्रूव होईल. आता यानंतर पुढे व्ही घेतला, व्ही कन्सिडर करायला, तर हे यू चं पूर्ण झालं. आता नंतर व्ही कन्सिडर केला, कन्सिडर व्ही, व्ही इज इक्वल टू वाय अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर.
अतः v ला म्हणजे ह्याचा सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढायचा विथ रिस्पेक्ट टू x काढायचा आणि विथ रिस्पेक्ट टू y पण काढायचा. तर त्यासाठी इथे आपल्याला डिफरन्शिएट ट्वाइस, डिफरन्शिएट ट्वाइस विथ रिस्पेक्ट टू x करू. तर त्यामुळे या ठिकाणी v चा डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी k बाजू आपण k बाय x घेऊ आणि हा डेरिव्हेटिव्ह येताना या ठिकाणी वरती y कॉन्स्टंट आहे आणि खाली डिनॉमिनेटरला x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर आहे, त्यामुळे y कॉन्स्टंट आहे इज ठेवलं आणि या ठिकाणी 1 अपॉन x स्क्वेअर मायनस प्लस y स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह येईल मायनस x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर येईल आणि इंटू ह्या x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह इथं 2x येईल. म्हणजे या ठिकाणी कुठला रूल जो आपण यूज केला तर d बाय dx ऑफ 1 अपॉन x, म्हणजे 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो मायनस 1 अपॉन x स्क्वेअर असतो. तर हा फॉर्म्युला आपण यूज केला म्हणजे हे y कॉन्स्टंट आहे इज इज राहील आणि 1 अपॉन x, x म्हणजे हे कंपोझिटिव्ह फंक्शन झालं x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर, त्यामुळे ह्या रूल प्रमाणे डेरिव्हेटिव्ह पाहिजे मायनस 1 अपॉन x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर आणि इनटू हे जे फंक्शन आहे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर, तर ह्याचा परत डेरिव्हेटिव्ह येईल म्हणजे कंपोझिटिव्ह फंक्शनच्या रूल प्रमाणे 2x येईल. हा इथं अशा पद्धतीने 2x येईल. तर हा झाला डेबा डेबा बी अपॉन डेबा x, म्हणजे हा बीचा विथ रिस्पेक्ट टू x पार्शियल डेरिव्हेटिव्ह झाला. तर हा बी कसे देऊ आपण, तर मायनस बी 2x इंटू y डिवाइडेड बाय x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. तर अशा रीतीने हा विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह झाला, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह झाला. आता ह्याला अजून एकदा डिफरन्शिएट करू, म्हणजे डेबा बी स्क्वेअर बी अपॉन डेबा x स्क्वेअर इज इक्वल टू, आता या ठिकाणी क्वेश्चन रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह यूज करावा लागेल. तर हा न्यूमरेटर आणि हा डिनॉमिनेटर, तर ह्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला व्यवस्थित घ्यावा लागेल क्वेश्चन रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हणजे भागाकाराचा नियम. तर डेरिव्हेटिव्ह या भागाकाराचा नियम कसा आहे, तर डिनॉमिनेटर ऍज इट इज ठेवायचा इंटू न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह मायनस न्यूमरेटर ऍज इट इज ठेवायचा इंटू डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. तर हा रूल नंतर आपल्याला यूज करावा लागणार आहे. तर त्यासाठी आता हे बघा, डिनॉमिनेटर ऍज इट इज म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर ऍज इट इज इंटू न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, तर मायनस ऍज इट इज राईट टू ऍज इट इज राईट एक्स चा डेरिव्हेटिव्ह वन येईल आणि वाय कॉन्स्टंट ऍज इट इज, म्हणजे वायला कॉन्स्टंट टेक करायचं. त्यानंतर पुढे मायनस या ठिकाणी न्यूमरेटर ऍज इट इज म्हणजे मायनस टू एक्स वाय ऍज इट इज ठेवलं आणि डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येईल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टू एक्स येईल आणि डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे ब्रॅकेट रेज टू फोर येणार. तर अशा रीतीने हा आपण क्वेश्चन रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी यूज करत आहे आणि त्यानुसार हा डेरिव्हेटिव्ह इथं आपण घेतला. आता हे थोडं सिम्प्लिफिकेशन करावं लागलं, तर यामधून तुम्हाला कॉमन या ठिकाणी टू कॉमन येईल वाय कॉमन येईल आणि टू वाय कॉमन घेतलं त्याचबरोबर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ऑल्सो कॉमन इथं, तर ब्रॅकेटमध्ये या ठिकाणी काय राहील एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इंटू मायनस साईन राहील म्हणजे मायनस मी एक मायनस येईल मायनस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, त्यानंतर ही टर्म मायनस मायनस प्लस होईल. तर इथं टू कॉमन घेतलंय वाय कॉमन घेतलंय म्हणजे इथं एक्स राहील फक्त, इथं टू वाय कॉमन घेतलं आपण तर हे टू पण राहील इंटू टू, त्यानंतर पुढे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर पण कॉमन घेतलं मग इथं टू एक्स राहील. तर अशा रीतीने डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट इज टू फोर ऍज इट इज. तर अशा रीतीने इथं आपण काही टर्म इथं कॉमन घेतल्या आणि या ठिकाणी आपण हे सिम्प्लिफिकेशन करतोय. तर आता यानंतर पुढं टू वाय इंटू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर किंवा इथं हे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरला इथं फोर टू पॉवर कॅन्सल होऊन क्यूब राहील आणि इथं कॅन्सल होईल म्हणजे टू वाय इंटू इथं मायनस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर ऍज इट इज, त्यानंतर इथं टू टू झार फोर आणि एक्स स्क्वेअर येईल फोर एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट प्लस टू थ्री. अशा रीतीने इथं आपल्याला मिळेल. त्यानंतर पुढं टू वाय इंटू ब्रॅकेट, आता
4x square minus x square will be 3x square minus y square. 3x square minus y square upon x square plus y square bracket cube. So this is dev square v upon dev x square. म्हणजे हा v चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आपल्याला मिळाला. त्यानंतर आता ह्या v चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y आपल्याला फाइंड करायचा आहे. तर त्यासाठी मी या साइडला आता कंटिन्यू करतो. म्हणजे याला आपण इक्वेशन नंबर 3 नाव देऊ. दिस इज इक्वेशन नंबर 3. x square plus x square common घेतले आपण आणि 2y पण common घेतले.
Adică minus 2 n-am avea pe nivel de 2. Minus 2x square. Minus minus plus 2y square. And divided by x square plus y square bracket square. Adică da? Square. Când e cu 4 era mai multă. X square plus y square bracket plus 2. 4. Now next step is gamma square mi upon gamma y square. Is equal to. Adică ea ticani b term. Gânsa uita cu power cancel cu cube right. Adică e 2y as it is. Into. Adică minus x square minus 2x square. Adică minus 3x square. Minus 3x square. Adică minus y square plus 2y square plus y square. Adică divided by x square plus y square bracket plus 2, 3. Răsărcim la cum am deva square via upon deva y square upon deva. This is equation number 4. Sărbă, mai încără de equation pe adă, anii e 4 pe adă, जे डेवा स्क्वेअर व्ही अपॉन डेवा एक्स स्क्वेअर म्हणजे हा विथ रिस्पेक्ट टू एक्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे आणि डेवा स्क्वेअर व्ही अपॉन डेवा वाय स्क्वेअर हा सुद्धा विथ रिस्पेक्ट टू वाय हा व्हीचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे सेकंड ऑर्डर तर आता हे इक्वेशन 4 आणि इक्वेशन 3 हे आपल्याला ऍड करावे लागतील म्हणजे हे लास्ट क्लासेस इक्वेशन सॅटिस्फाय करते का नाही ते आपल्याला प्रूव्ह करावे लागेल तर इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 आपण काय करू ऍड करूया म्हणजे ऍडिंग इक्वेशन 3 आहे 4 adding equation 3 and 4 3 equation 3 and equation 4 आपण जर आपण काय केले तर equation 3 चे त्याचे स्वरूप काय डेवा स्क्वेअर v अपॉन डेवा x स्क्वेअर प्लस इथे काय डेवा स्क्वेअर v अपॉन डेवा y स्क्वेअर इज इक्वल टू या ठिकाणी equation 3 चे आहे जसं काय 2y इनटू ब्रैकेट 3x square minus y square upon x square plus y square bracket cube and plus here is equal to equation 4 here is equal to 2y into bracket 3 minus 3x square plus y square divided by x square plus y square brackets are cube तर अशा रीतीने आपण हे दोन इक्वेशन या ठिकाणी ऍड केले आहे इक्वेशन 3 आणि 4 आता हे एनर्जी जी आर एच एस आहे तर ती 0 येणं अपेक्षित आहे जर 0 आलं तर हे ज्या प्लस इक्वेशन सॅटिस्फाय करेल अन्यथा म्हणजे हार्मोनिक फंक्शन होईल तर आता यासाठी हे सिम्प्लिफिकेशन करावं लागलं आपल्याला तर आता पहिली गोष्ट ह्या दोन टर्म आहेत प्रामुख्याने यातनं कॉमन घेऊयात 2y कॉमन येईल आणि शिवाय हा डिनॉमिनेटर देखील कॉमन येईल म्हणजे 2y अपॉन x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब वी कॅन टेक कॉमन मग इथं ब्रॅकेट मध्ये काय आहे तर 3x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर बघा ही टर्म इथे राहील आणि प्लस मायनस 3x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर अशा रीतीने येईल त्यानंतर पुढे 2y अपॉन x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब आता बघा हे टर्म ही तर कॅन्सल होईल ही मायनस वाय स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ऑल्सो कॅन्सल म्हणजे पूर्ण ब्रॅकेट या ठिकाणी कॅन्सल होईल म्हणजे जी होईल म्हणजे या ठिकाणी आपल्याला फायनली डेवा स्क्वेअर व्ही अपॉन डेवा एक्स स्क्वेअर प्लस डेवा स्क्वेअर व्ही अपॉन डेवा वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो मिळेल म्हणजे टू वाय अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब इंटू झिरो म्हणजे आपल्याला या ठिकाणी झिरो मिळेल देअरफोर व्ही ऑल्सो सॅटिस्फाईज व्ही ऑल्सो सॅटिस्फाईज Laplace equation. So V is harmonic function. Harmonic function. तर अशा रीतीने मी सुद्धा हे काय आहे हार्मोनिक फंक्शन आहे असं प्रूव्ह तर अशा रीतीने हे लॅपलास इक्वेशन आहे आणि लॅपलास इक्वेशन वरती आपण हे एक्झाम्पल या ठिकाणी पाहिले किंवा लॅपलास इक्वेशन आपण या ठिकाणी प्रूव केलं म्हणजे सॅटिस्फाय करते का नाही हे या प्रॉब्लेम मध्ये आपण प्रूव केलं आणि आपल्याला या ठिकाणी हे मिळालं तर आता नेक्स्ट लेक्चरला आपण या ठिकाणी आणखी काही अजून एक्झाम्पल्स पाहूयात आणि मग नंतर काही थिअरम आहेत तर ते आपण कंटिन्यू करूया.